नमस्कार, रुचकर मित्रांनो, मी दर्शनामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवते आहे आपल्याकडे भात राहतो त्या भातापासून कटलेट कसे करायचे। सुरुवात करूया। भाताच्या कटलेटसाठी लागणारे साहित्य आहे, आपण इकडे तेल घेतलेलं आहे शालो फ्राय करण्यासाठी, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर, रवा 2 टेबलस्पून, एक वाटी भात आणि तो मी मिक्सरमध्ये थोडासा ग्राइंड करून घेतलेला आहे, 1 टीस्पून आलं लसूण हिरवी मिरची क्रश, धना जिरे पावडर 1 टीस्पून आणि 1 बारीक चिरलेला कांदा। आता आपण करायला घेऊया। इथे मी 1 वाटी भात घेतलेला आहे, अगदी राहिलेला भात आहे आणि तो फक्त मिक्सरमध्ये थोडासा क्रश केलेला आहे, ग्राइंड करून घेतलेला आहे। त्यानंतर कोथिंबीर भरपूर घालायची आहे, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 टेबलस्पून रवा, 1 टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरची क्रश, 1 टीस्पून धणा जिरा पावडर आणि मीठ चवीप्रमाणे। आणि आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे। तेल तापत ठेवलेलं आहे, आता आपण याचे कटलेट्स करून घेऊया। तुम्ही कुठचाही शेप द्या, मी गोल देते, इथे गोल आणि चपट करते, नॉर्मल आपण करतो तसेच करते मी। आधी सगळे करून घेऊया। यात वेरिएशन म्हणून तुम्ही मेथी बारीक चिरून घातली तरी चालेल, पालक घातला तरी चालेल, थोडेसे तीळ टाकले तरी छान लागतं आणि चीज घातलं तर काय विचारूच नका। अशा प्रकारे आपण सगळे करून घेऊयात। आपले कटलेट करून तयार आहेत, आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊया। दोन्ही साईडने लालसर रंगावर आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे, त्यामुळे कथा बार करायची। एका साईडने छान लाल झालेले आहेत, आता आपण हे पलटून घेऊया आणि मग आपण सर्व करूया। गरमागरम भाताचे कटलेट तयार आहेत, आपण लेफ्ट ओव्हर भातापासून बनवलेले आहेत। तुम्ही हे बनवायचेत मला कळवायचेत, कारण आजकाल काय झालेलं आहे, हॉटेलचं सगळं चमचमीत खाणं बंद आहे, त्यामुळे आपण ह्याच्यात व्हेरिएशन करून छान छान पदार्थ स्वतः बनवतोय। त्यामुळे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि रुचकर मिठाईला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।